गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे पाहिलेले आहेत. मला सांगा, आपली ओळख कशी असते होते रे? आपली ओळख आपल्या नावाने होते. म्हणजे बघा, वर्गामध्ये एका साईडला मुलगे बसलेले असतात, एका साईडला मुली बसलेल्या असतात, पण सगळे मुलं असतात. पण शिक्षक जेव्हा हाक मारतात तेव्हा कशी हाक मारतात? आपल्या नावाने. म्हणजे आपलं नाव काय असतं? महत्त्वाचं असतं. मग आपल्या नावाशिवाय जर आपल्याला हसं संपलंय, ए उभारा रे, ए म्हणजे समजतं का? आपण सगळीकडे इकडे तिकडे बघत राहतो, नेमका मॅडमनी कोणाला हाक मारलं हे आपल्याला समजत नाही. ते जर डायरेक्ट नाव घेतलं, सुमन उभी रा किंवा राकेश उभा रा, की आपल्याला समजतं हे आपल्याला सांगितलंय. म्हणजे ते कशावरून समजतं? आपल्या नावावरून. मग आज आपण नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द पाहणार आहोत. इथे बघा, मी फळ्यावरती काही शब्द लिहिलेत. सुहास. सुहास म्हणजे कशाचं नाव आहे? एका व्यक्तीचं नाव आहे. कोणाचं नाव आहे? एका मुलग्याचं नाव आहे. तसं गोदावरी. गोदावरी काय होतं? गोदावरी नदीचंही नाव आहे आणि मुलीचंही नाव असतं. एखाद्या नदीचं नाव आहे हे एखाद्या मुलीचंही नाव आहे. तसेच चिंच. चिंच काय आहे रे? चिंच एखाद्या पदार्थाचं नाव आहे. चिंच कशाचं नाव आहे? एखाद्या पदार्थाचं. आणि तसे पुढचा शब्द मी लिहिला आहे टेबल. मग टेबल कशाचं नाव आहे? वस्तूचं. एखाद्या वस्तूचं नाव काय आहे? टेबल. म्हणजे हे काय आहे? सर्व नाव आहेत. म्हणजे काही व्यक्तींची नावं आहेत, काही पदार्थांची नावं आहेत आणि काही वस्तूंची नावं आहेत. आणि ह्यालाच काय म्हणतात माहिती आहे? ह्यालाच नाम असं म्हणतात. तुम्ही जर पुढच्या वर्गात गेला, तुम्ही चौथी पाचवीला, तेव्हा तुम्हाला व्याकरणामध्ये एक कन्सेप्ट येईल नाम. आणि ह्याची सुरुवात म्हणजे काय आहे? नाव. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, पदार्थाला दिलेले नाव म्हणजे काय असतं? त्याला नाम म्हणतात. मग आज आपल्याला नाम नाही तर आपल्याला काय बघायचं? नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द ही संकल्पना बघायचे. ते सुहास काय आहे? नाव आहे. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा. सुहास हुशार मुलगा आहे. सुहासचा परीक्षेत प्रथम क्रमांक येतो. मग आता पण बघा, वाक्य किती आहेत? दोन वाक्य आहेत आणि दोन्ही वाक्य वेगवेगळे आहेत. दोन्हीही वाक्य वेगळी आहेत पण ती कोणत्या व्यक्तीबद्दल बोलली जात आहे? ती एकाच व्यक्तीबद्दल बोलली जात आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे सुहास. म्हणजे ही दोन्हीही वाक्य कोणाबद्दल बोलली जात आहे? सुहास. पण आपण बोलताना असं म्हणतो का, सुहास हुशार मुलगा आहे, सुहासचा परीक्षेत प्रथम क्रमांक येतो? नाही. तर आपण बोलताना काय बोलतो? सुहास हुशार मुलगा आहे त्याचा. आपण सरास बोलताना काय बोलतो? त्याचा परीक्षेत प्रथम क्रमांक येतो. म्हणजे सुहास हे काय आहे? नाव आहे. आणि या नावाच्या ऐवजी आपण कोणता शब्द वापरला? त्याचा. कोणता शब्द वापरला? त्याचा. म्हणजे त्याचा हे काय आहे? नावाऐवजी आलेला शब्द आहे. आता एखाद्या व्यक्तीची माहिती आपल्याला सांगायची असेल. समजा राम शाळेत जातो. राम आजारी आहे. राम आज शाळेत आला नाही. राम शाळेत जातो. राम आजारी आहे. राम आज शाळेत आला नाही. वाक्य कशी आहेत? वेगळी आहेत. कोणाबद्दल बोलली आहेत मला सांगा रे वाक्य? बरोबर, तिन्हीही वाक्य रामबद्दल बोलले आहेत. मग आपण काय म्हणतो? राम शाळेत जातो, तो आजारी आहे. म्हणजे रामच्या ऐवजी काय आपण शब्द वापरला? तो आज शाळेत आला नाही. म्हणजे रामच्या ऐवजी काय आपण शब्द वापरला? तो हा शब्द वापरला. आणि त्यालाच काय म्हणतात? नावाऐवजी आलेला शब्द. म्हणजे हे काय आहे? नावाऐवजी आलेला शब्द आहे. तर आता मी पहा, तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 38 वरती काही वाक्य दिलेली आहेत. ती मी वाक्य व्यवस्थित तुम्हाला वाचून दाखवते. आज समीरचा वाढदिवस आहे.
आज समीरचा वाढदिवस आहे, त्याने मित्रांना मिठाई दिली. वाढदिवस कोणाचा आहे? समीरचा. आणि त्याच्याऐवजी समीरच्या ऐवजी वाक्य कोणता आलेलं आहे, शब्द कोणता दुसऱ्या वाक्यात वापरलेला आहे? त्याने. कोणता शब्द वापरला आहे? त्याने मित्रांना मिठाई दिली. मग एक काम करायचं, आता मी सांगते, ज्या वेळेला मी सांगते त्याच वेळेला तो जो शब्द दिलेला आहे त्याने, त्याच्याखाली काय करायची, अशी लाईन द्यायची, अशी खाली रेषा द्यायची. दुसरं वाक्य पहा. सुजाता म्हणाली, मी आज खेळायला येणार नाही. सुजाता काय म्हणाली आहे? सुजाता काय म्हणाली? मी. मी म्हणजे कोण? सुजाता. सुजाता आज खेळायला येणार नाही आहे. म्हणजे ह्या वाक्यामध्ये मला सांगा, नावाऐवजी आलेला शब्द कोणता आहे? मी. बरोबर. मम्मीच्या खाली अशी रेषा द्यायची आहे. तिसरं वाक्य बघा. ओमकार राजू तुझा भाऊ आहे. ओमकार राजू तुझा भाऊ आहे. ओमकारचा भाऊ कोण आहे? राजू. त्याला त्रास देऊ नकोस. त्याला काय? त्याला म्हणजे मला सांग रे कोणाला. ओमकारचा भाऊ कोण आहे? राजू. आणि त्याला त्रास देऊ नकोस म्हणजे कोणाला त्रास द्यायचा नाही आहे? राजू. आणि राजू ऐवजी कोणता शब्द आला आहे? त्याला. आणि मला सांगा, या वाक्यामध्ये ओंकार विषयी पण एक वाक्य शब्द आलेला आहे. ओंकार राजू तुझा. तुझा म्हणजे कोणाचा आहे? राजू कोणाचा भाऊ आहे? ओंकारचा. म्हणजे ओंकारच्या ऐवजी वाक्य शब्द कोणता आला आहे? तुझा. आणि राजू ऐवजी कोणता शब्द आला आहे? त्याला. शबाना फातिमाला म्हणाली, शबाना फातिमाला म्हणाली, तू आणि मी बागेत जाऊ. आता मला सांगा, शबाना ऐवजी कोणता शब्द आलेला आहे? तू आणि मी, दोन शब्द आलेले आहेत. मग शबाना कोण म्हणाले? शबाना म्हणाली आहे. मग शबानाच्या ऐवजी कोणता शब्द आलेला आहे? मी. आणि फातिमाच्या ऐवजी शब्द आलेला आहे तू. आता मी तुम्हाला रेषा आखून द्यायला सांगितलं आहे. आता खाली इथं तक्ता दिलेला आहे बघा. एका साईडला तुम्हाला नाव दिलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला नावाऐवजी आलेले शब्द, त्याचं लेखन तुम्ही करायचं आहे. आता बघा, पुढे एक पत्र दिलं आहे. ते पत्र मी तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवते. आधी वाचून दाखवते. प्रिय गौरी, तू कशी आहेस? मी दुसरीत शिकत आहे. माझी शाळा खूप छान आहे. तुम्ही सर्व एकदा माझ्या शाळेत या. आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहोत. तू आणलेली भेळ सफरचंद खूप छान होते. मला तुझी आठवण येते. तुझी मैत्रीण मयुरी. इथे मला सांगा किती नावं आलेत. नाव किती आले आहेत? तर दोन. पहिलं नाव आलं आहे गौरी आणि दुसरं नाव आलं आहे मयुरी. म्हणजे गौरीने काय केलेलं आहे, मयुरीने काय केलेलं आहे, पत्र कोणी लिहिलं आहे? तर मयुरीने गौरीला लिहिलेलं आहे. मग आत्ता इथे बघा, पत्रात गौरीऐवजी कोणते शब्द आले आहेत ते सांगायचे आहेत आणि मयुरीऐवजी पण कोणते शब्द आले आहेत ते सांगायचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, नावाऐवजी येणारे शब्द तुम्हाला सांगितलेत. आता तुम्ही मला ओळखून दाखवायचं आहे. प्रिय गौरी, प्रिय गौरी, तू कशी आहेस? म्हणजे गौरी मयुरीने कोणाला विचारलं आहे? गौरीला. मग इथं तू हा शब्द कोणाऐवजी आलेला आहे? कोणासाठी आलेला आहे? गौरीसाठी. आणि पत्र लिहितंय कोण, लक्षात ठेवायचं. पत्र लिहिलं हे गौरीसाठी आणि पत्र लिहितंय कोण? मयुरी. मी दुसरी शिकत आहे. मी म्हणजे पत्र लिहिणारी कोण आहे रे? बरोबर, पत्र लिहिणारी आहे मयुरी. म्हणजे मी हे कोणाच्या ऐवजी आलेला आहे शब्द? मयुरी विषयी. माझी शाळा खूप छान आहे. कोणाची शाळा छान आहे? पत्र कोण लिहित आहे? बरोबर, मयुरी. म्हणजे मयुरी ऐवजी आलेला शब्द कोणता आहे? माझी. तुम्ही सर्व एकदा माझ्याकडे या. तुम्ही, तुम्ही म्हणजे कोण? मयुरी कोणाला सांगते? गौरीला. मग गौरी ऐवजी आलेला शब्द काय आहे?
तुम्ही आम्ही सर्व तुमच्याकडे येणार आहोत. तिने आधी येते बघा, तुम्ही सर्व एकदा तुम्ही सर्व एकदा माझ्या शाळेत या. म्हणजे माझ्या म्हणजे कोणाच्या? मयुरीच्या. मयुरीच्या ऐवजी शब्द आलेला आहे माझ्या. आम्ही सर्व, आम्ही सर्व म्हणजे कोण? मयुरी. आणि तुमच्याकडे म्हणजे कोणाच्या ऐवजी आलेला आहे शब्द? गौरीविषयी येणार आहोत. तू आणलेली भेळ, तू म्हणजे कोणी आणली भेळ? गौरीनी. तू आणलेली भेळ सफरचंद खूप छान होते. मला, मला म्हणजे कोणाला? मयुरेला. आणि तुझी, तुझी म्हणजे कोणाची? गौरीची खूप आठवण येत आहे. म्हणजे बघा, इथं पत्र दिलेलं आहे. पत्रामध्ये म्हणजे आपण नावाऐवजी का शब्द वापरतो रे? एखाद्या जर व्यक्तीची आपल्याला माहिती सांगायची आहे किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला बोलायचं असेल तर आपण सारखं त्या व्यक्तीचं नाव घेत नाही. मग ते नाव घेण्याच्या ऐवजी आपण हे असे त्याला, तो, मी, मला, तू, तुला हे आपण काय करतो? असे शब्द वापरतो. सदाच बघा, रमेश आलास तू, तू कसा आहेस? रमेश आलास तू, तू कसा आहेस? म्हणजे रमेशच्या ऐवजी आपण कुठला शब्द वापरला? तू. म्हणजे रमेश तू आलायस का? तू कसा आहे? म्हणजे आपण प्रत्येक वेळेला त्याचं नाव वापरत नाही तर नावाऐवजी आपण शब्द वापरतो आणि त्यालाच काय म्हणतात? नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द. म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमी बोलताना या शब्दांचा वापर करतो. मग आज विद्यार्थी आहे मित्रांनो, आज आपण नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द, मग असेच परीक्षेला तुम्हाला काही वाक्य दिली जातील आणि इथे जसं तुम्हाला चौकट दिलेली आहे तशी तर नावं दिली जातील आणि तुम्ही त्या नावाऐवजी त्या वाक्यामध्ये नावाऐवजी कोणता शब्द आला आहे ते तुम्हाला ओळखायला लागेल. तर आज आपण नाव आणि नावाऐवजी येणारे शब्द या पाठाचा अभ्यास, या भागाचा अभ्यास केलेला आहे. याच्या पुढचा पाठ आपण नंतर अभ्यास होऊया. धन्यवाद.